बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि थैंक यू चलो यार नेक्स्ट वराकडून वधूस सोन्याचं मंगलसूत्र देण्यात येत आहे. वधूने त्याचा स्वीकार करायचा आहे आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. जोडे जोडे आई 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 थोडं पाठीवा आई थोडं पाठीवा. जोडवे कुठे जोडवे द्या ना आणा लवकर तुझ्याकडे जाव ना घाल ना ते हां बोल त्याचबरोबर खोल खोल पायातील जोडवी आणि ते काय आहे तिच्या हातात तसंच राहते तसंच राहते काय दे पायातील जोडवे वधूस देण्यात येत आहे. वधूने त्याचा स्वीकार करायचा दोन्ही हात दोन्ही हात दोन्ही हात इकडे बघा इकडे बघा इकडे बघा दाखवा जरा ते ओके त्याचबरोबर या ठिकाणी वधूच्या पालकांकडून वरास हातात घेऊन वधूच्या पालकांकडून वरास सोन्याचे रिंग देण्यात येत आहे. वराने त्याचा स्वीकार करायचा आहे आणि आपण परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. दोघी दोघी पण पाठी टाळ्यांचा आवाजच नाही आला. वाईट मारा आणि क्लोज मारलाय. ओ धुलाई क्या जिसकी साली ना हो वो धुलाई क्या जिसकी साली ना हो वो बगिया क्या उसमें माली ना हो वो गुलाबी क्या उसमें लाली ना हो और वो शादी क्या उसमें डाली ना हो. जोरदार टाळ्या वाला पाहिजे. व्यवस्थित घालून घ्या ना तुम्ही बाकीच्या खाली चला 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 पुरेंतो चित्त संकप्पा चंदोपन्नार सूर्यथा आयुर आरोग्य संपत्ति सप्त संपत्ति मे वच ततो निब्बान संपत्ति मिनाते समीचतो बोला साधु 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 नत्थु मे शरणं अय्या बुद्धो मे शरणं वर एतेन सच्च वज्जेन भूतु ते जय मङ्गलम् नत्थि मे शरणं अय्या धम्मो मे शरणं वर एतेन सच्च वज्जेन भूतु ते जय मङ्गलम् नत्थि मे शरणं अय्या सङ्गो मे शरणं वर एतेन सच्च वज्जेन होतु ते जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि
धन्यवाद. दीपालीचा आवाज आधीच मोठा आहे. काही महिलांचा आवाज सुरुवातीला अगदी आवाजच निघत नाही. काही काहींचा अगदी हळूच जय भीम जोरात बोलायला सांगितलं तरी बोलत नाही. पण ज्या वेळेला काही दिवसानंतर ना मग इतका मोठा आवाज होतो की त्यांना सांगावं लागतं आवाज कमी कर. घरोघरी मातीच्या चुली आहे. असो धन्यवाद. दोघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी मंगलमय कामना करतो. आणि इथंच थांबतो. तुमच्या सगळ्यांसाठी कोरणे कुटुंब आणि आर्दले कुटुंबाकडून तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या पाठीमागे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कोणीही भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी आपणास सूचना करण्यात येत आहे. तयम शीलम रखंतु सपदा भावना भिरता हुंतु गच्छंतु देवतागता सपे बुद्धा बलपत्ता पच्चकान चयंग बलंग अरहंता नच्च तेजनंग रखं बंधा मि सभ्यसो आकाशटा च भूमट्टा देवानागा महित्विका पुयं तंग अनुमोदित्वा चिरं रखंतु शासनं चिरं रखंतु देशनं चिरं रखंतं परन्ते साधु साधु साधु. आणि मी घेतलेला आहे पुरी, गुलाबजामुन, पनीरची भाजी, मिक्स भाजी, पापडे घेतलेलं आहेत, त्याचबरोबर हिरवी चटणी, लोणचं, डाळ भात आणि काय राहिलं इथे भजी घेतलेलं, तर भजी फस्त झालेलं आहेत. तर या ठिकाणी सर्वजण बसलेला आहोत. आता चला जेवायला या तर बोला. जेवायला.
चला चला टेबल काढा पटकन. Yeah.
पण पाहिली नसेल, आता किती 11 वाजत आलेले आहेत तरी पण गर्दी आहे. मला खरंच लेट होतो आहे, त्याच्यामुळे मी आता निघणार आहे. अजून भरपूर वेळ हा कार्यक्रम चालू राहील. तर आता छोटासा विलंब तुम्हाला कसं वाटतं कमेंट करा, मला नक्की करा.